इस्लामपूर येथील दौऱ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विटेकरांच्या आठवणी जागवलेत. ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक आणि विटानगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मुळीक यांच्या समवेत स्मृती सुगंध हा ग्रंथ त्यांना भेट दिला. यावेळी शरद पवार यांनी सर्व ग्रंथ चाळला, जुने फोटो पाहिले आणि विटेकरांच्या आठवणी जागवल्या. कमलाकर म्हेत्रे, रामभाऊ तात्या दिवटे, माजी आमदार हनुमंतराव पाटील तसेच बाबासाहेब देशमुख यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्याविषयीचे ग्रंथातील उल्लेख पाहिले. कमलाकर म्हेत्रे यांच्याविषयी खासदार श्रीनिवास पाटील यांनीही आठवणी सांगितल्या. पवार साहेबांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, रीटा.